मराठी सिनेसृष्टीचा हँडसम हंक आदिनाथ कोठारे नेहमीच वेगवेगळ्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याच्या लुकसोबतच तो त्याच्या अभिनयानेही प्रेक्षकांच्या मनात घर करतो. गेल्या वर्षीच म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये 83 या हिंदी सिनेमात तो झळकला. या सिनेमात त्याच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं. शिवाय तो सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीज मध्ये सुद्धा झळकला होता. आता लवकरच आदिनाथ एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली होती ज्यात तो मेकअप रूम मध्ये दिसतोय. प्रॉस्थेटिक्स इन प्रोग्रेस असं त्याने म्हटलंय. तर खाली समथिंग एक्साइटिंग कमिंग सून असं त्याने लिहिलंय. प्रॉस्थेटिक प्रोसेस ही एखाद्या हॉरर किंवा एका वेगळ्या लुकसाठी करण्यात येते. आदिनाथच्या या पोस्टवरून आता कोणता आगळा वेगळा प्रोजेक्ट तो घेऊन येतोय याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले. मात्र हा सिनेमा असणार की वेबसिरीज हे अजूनही आदिनाथने रिव्हील केलं नाहीये. तुम्ही आदिनाथच्या या नव्या प्रोजेक्टसाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. We'll be right back.